हॅलो, वेलकम टू विथ रिअल लाईफ. आणि आज आहे 25 एप्रिल. माझा काय माझा बर्थडे आहे आज. आज मम्माचा बर्थडे आहे माझ्या. मम्मी पर्स आणले. हा, कुठून आणले? सांग. पनवेल. पनवेल वरून. तिची इच्छा होती काहीतरी मला गिफ्ट दे. मी आणली होती द्यायला तुला. आणली होती पनवेलला विराणी आणलेली आणि ती मला आता देणार आहे. ओके. आणि मला बोलते मला नाईट ड्रेस नको घालू, मला न्यू न्यू ड्रेस घाल, चांगला ड्रेस घाल, नाईट ड्रेस नको मला. अरे बाबा, 12 वाजले आता. चला आता हिजे बाप्पा ऐकत नाही. मग अशी बोले पेस्ट्री घेतो, मग ते घेतलं आणि आता रात्री 12 वाजता आम्ही सेलिब्रेट करतो. आणि उद्या पण काय ते पेस्ट्री. ओके, फ्रीज मध्ये बाबू. ओके. आता आम्ही छोटा पेस्ट्री आणले. ते ऐकतच नव्हते. मग असे आम्ही बाहेर गेलेलो ना शॉपिंगसाठी, तर बोलतात नाही रात्री करूयात बर्थडे सेलिब्रेट. आणि विहान दादा नाहीये. हा, मी वाट बघत होती त्याची, त्याला आठवण येईल. ओके ओके. त्याची मी वाट बघत होती की त्याला स्वतःहून आठवण येईल, पण ह्यावेळेस त्याला लक्षातच नाही आलं. ठीक आहे, चालेल. तर लहान आहे. ओके ओके. उद्याने तर चला. आता हिजे पप्पा हॉलमध्ये बसलेत, वाट बघतायत आमची. आणि परत बर्थडे सेलिब्रेट करून ना हिला झोपवायचं पण आहे. आता केक कट करते मी. विराय, थांब रे विराय, ठीक थांब. तो झोप कशी येत नाही रात्री? मला वाटलं झोपशील तू आज. अरे उलटा आहे तो, उलटा आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर विशाखा, हॅपी बर्थडे टू यू. आता कर झालं फोन. फोन पण नाही आला विहानचा. मला वाटलेला लक्षात असेल त्याच्या. हॅपी बर्थडे. थँक्यू बाबा. अरे विरा, तू खा ना. मला नीट खा, नीट खा विरा. थँक्यू बाबा. विराने गिफ्ट आणलंय मला. ओके, नाही बोलत मध्ये दे लवकर. चल थँक्यू. छान आहे बर्स एकदम. असं बर्थडे आता रात्री सेलिब्रेट झालं. आता उद्याच सकाळचं कसं घालून दाखव. मस्त आवडली. विहानला मिस करते. विहान आलाच नाही. मला वाटलं 12 वाजेपर्यंत कॉल तरी करेल, पण नाहीच केला त्याने. कराटेच्या वेळेला पण तर दमून झोपला असेल. आता सकाळचे 10:30 वाजले. माझी पूजा वगैरे सगळं झालं, नाश्ता केला आणि आता आवरलं, कारण वाढदिवस आहे तर छान छान आवरलं पण पाहिजे. तर तसंच आता मला सगळं आवरून झालंय. आता चाललोय आम्ही दोघं मंदिरात, कारण विरा विहान नाही आहेत, ते स्कूलला गेलेत. तर त्याच्यामुळे विराचे पप्पा आणि मी आम्ही दोघंच चाललोय. तर चला पटकन मंदिरात जाऊन येतो आणि बाप्पाचे दर्शन घेतो. परत ॲडसेन्स पिन आलंय ना, गुगल ॲडसेन्स पिन, ते पण मंदिरात न्यायचं आहे. बाप्पाच्या चरणाजवळ ठेवायचंय आणि आशीर्वाद घ्यायचे आहेत.
देवळात ना एकटीच गेलेले, कारण ना त्यांना काम निघालं अचानक. मग मला बोलले तू जा, उद्या अॅनिव्हर्सरी आहे तर उद्या आपण सोबत जाऊ. आणि माझं काम पण होतं ना शॉपमध्ये कॉस्मेटिकच्या, तर तिथे गेले. ज्वेलरी घ्यायची होती तर ते सगळं घेतलं आणि येईपर्यंत 1 वाजलं. त्यातनं जाऊन आलो आणि हॉटेलला जाणार होतो, पण ऊन एवढा होता ना, म्हणून त्यांना म्हटलं घरीच येऊ, घरीच पार्सल आणू. आणि कसं माझा बर्थडे असल्यावर शक्यतो घरात काही करत नाही, सकाळचाच नाश्ता वगैरे काय ते. आणि त्यानंतर ते होतात की एक दिवस तुला पण जरासा आराम. पापड वगैरे सगळं घरगुती जेवण इथं खूप छान भेटतो पालीमध्ये, तर तेच आणलं आहे. तर जेवून घेतो लगेच आणि जायला. दरवेळेस कसं माझ्या बर्थडेला आम्ही कुठं ना कुठं जातो, पण आता सध्या लग्न पण आहे ना, त्याच्यामुळे आता हेच पटकन घेतो जेवण. 5:30 वाजले आता संध्याकाळचे, आणि मी ना थोडा वेळ आराम केला वीरासोबत. वीरा अजून झोपले, कारण 4:15 झाले तिला झोपायला, ती काय आता लवकर उठणार नाही. आणि दरवर्षी माझ्या मैत्रिणींना 5:30 वाजता येतात बर्थडे सेलिब्रेट करायला, तर त्या आता तिकडनं निघाल्यात. तर माझी बा सगळं क्लिनिंग वगैरे ना झालेली आहे, म्हणजे कालच सगळी क्लिनिंग केलेली, पण लहान मुलांचं घर असलं ना की पसारा होतो, त्याच्यामुळे परत केली आणि माझं असं आवरलं. परत पूर्ण घर असं क्लीन करून घेतलं आहे आणि ते येतीलच ना आता, घड्याळ जरा 5-10 मिनटं पुढे आहे. तर नाश्त्यासाठी अशा ना कचोऱ्या आणल्यात आणि चटणी आहे त्याच्यामध्ये, दही वगैरे आहे. आणि हा ट्रे काढला आहे थंडा आहे ना, थंडा देण्यासाठी डिश. आणि ह्या एक्स्ट्रा डिश आहेत, ग्लास आहेत, तर अशी तयारी करून ठेवले. त्या आता येतीलच. आमचं गुटू बरंच नाही हो, माहिती आहे मला, वाटलेलं करिश्मा येते नाही येते, बरं वाटते का आता त्याला. अजून कोण यायचे? अंकिता. चला आम्ही आता बर्थडे सेलिब्रेट करतो. थँक्यू. सगळे आल्यात आणि आता आम्ही जरा गप्पा वगैरे मारतो, सेलिब्रेट करतो, कारण अजून एक जण यायची आहे. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं सेलिब्रेट करू. व्हिडिओ काढून काढू. नोट प्रो पण त्यातलाच आहे, पण त्याचा प्रॉब्लेम काय होतो माहितीये, किचन मध्ये आपण शूट करतो ना, त्याच्यामुळे मग हे फोन खराब होतात जास्त, व्हिडिओ रेसिपी वगैरे काढताना. पण त्याचे वेगळाच आहे, म्हणजे सेपरेट बघते ना मी, दोन फोन कॅरी करेल. नाही ना, कॉलिंगसाठी वेगळा आणि त्यासाठी वेगळा आहे ना, नंतर डायरेक्ट हे घ्या पुरण्याचा तुमचा स्टुडिओ ऑन करा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर, हॅपी बर्थडे टू यू. ए चला बाय, भेटू आपण पुन्हा आता. थँक यू, बाय. तर इव्हिनिंग बर्थडे साठी आम्ही तिघांनी आवरले आणि ह्याचे पप्पा खालती गेलेत कॅफेमध्ये. कॅफेला चाललोय आम्ही, ऍक्च्युली हॉटेलला जायचं होतं सकाळपासून, पण ते बाहेर चाललेत हळदीला, तर बोलतात चल खालती कॅफेला जाऊ. आणि तिथं आता सेलिब्रेट करणार आहोत माझा बर्थडे.
आणि मी आज मम्मीला गिफ्ट पण घेतलं, ते नंतर कळेल तुम्हाला. ओके, कॅफेला चाललोय. कॅफे यारी फॉर बर्थडे सेलिब्रेशन. असं बर्थडेचं डेकोरेशन आहे इथे, विदाउट लाईट्स असं आहे. सिटिंग अरेंजमेंट आणि केक आणलाय. ॲक्च्युली आम्हाला वेगळं सांगायचं होतं केक, पण तो नाही ऑर्डर झाला टाइमवर, त्याच्यामुळे मग असं आणलंय. टॅग कुठला दिलाय थांबाय. Yes, sure. Yes, happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Ita ita apan to apan to more sir sir more more. Are mana bolto sir. Atlo se atlo. Atlo gira atlo mummy atlo. Ye atlo. छोटी बघा मला गिफ्ट काय आणलंय. ओके ओके, थँक्यू विरा. वेलकम बोलायचं काय? वेलकम. आता तू खा. आमचे मोमो झाले आणि दोघं खात आहेत. बर्गर आले. विया वीरा किती त्रास देते. हा खूप त्रास देते. खूप नाचत बसलेली. आता ना रात्रीचे 10 वाजत आले आणि अजून आमची ऑर्डर येतेच आहे. तर आजचा दिवस खूप छान गेला आणि खूप मस्त वाटते मला की माझा बर्थडे एवढ्या छान पद्धतीने सेलिब्रेट झाला. तर हॅपी आहे मी आजकाल. इतका छान दिवस गेलाय. तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.